कृष्णाकाठ म्हणून, आणि त्या जर नदीला कोरडं पाडण्याचं पाप जर कोण करणार असतील, या अधिकाराचा गैरवापर करणार असतील, तर आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्याकडे भांडायचं बळ राहिलं नाही शेतकऱ्याकडे, आम्हाला मरू द्या सन्मानानं, आमची विनंती राहील. सगळी कर्जबाजारी झाली साहेब, नाराज होतो संबंधित सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं. कधी नाही ती कृष्णाकाठाला एकवटला, प्रशासनाला आमची आम्ही भूमिका सांगितलेली आहे, त्याच्यावर निर्णय घ्यायला त्यांना वेळ दिलेला आहे. आणि ह्याच्यानंतर काय होतं की प्रत्येक भांडण ते त्याच्या बाजूला ठाम राहतं, आम्ही आमच्या बाजूला ठाम राहतो. त्याचे शासकीय जी आरसुद्धा आम्ही त्यांना दाखवले, हे प्रशासकीय अधिकारी निरुत्तर झाले. आणि त्यामुळं आम्ही त्यांचं म्हणणं आहे राहिलेल्या प्रश्नावर, जे जी आरनुसार आहे ते दारी ओपन करणे, खालच्या याला दारी ओपन करून पाणी सोडणे, ह्याची लिखी मागणी मागितली आहे. जी जेकाठोपर योजना आहे हे 31 जूनपर्यंत त्याची जी जी आरनुसार जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये कुठंही त्या तारखेच्या अगोदर चालू झालं नाही पाहिजे. नियमबाह्य काम करणाऱ्या सगळ्यांच्यावर, ज्यांनी कुणी हा निर्णय घेतला चुकीचा, त्या सगळ्यांच्यावर आम्ही फौजदारी दाखल करण्याची मागणी केलेली आहे. आणि ती फौजदारी दाखल होईल तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. ह्यातला एखादा चार विषय, दोन विषय मान्य झाले, दोन विषय राहिले, त्या दोन विषय नाही सगळे विषय मान्य होईल तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही. पण प्रत्येक लढाईची एक टप्पे असतात, कारण सैन्यही सांभाळायचं असतं, आणि सैन्य सांभाळून त्याच्यानंतर हळूहळू पुढं वाटचाल करणार आहे आम्ही. आणि त्यामुळं आम्ही आत्ता हे पाण्याचं जरी आंदोलन, आम्हाला लिखी पत्र आम्ही त्यांना मागितलेलं आहे, या योजना चालू करून घेणार आहे. पुढची योजना ज्या पद्धतीनं नुसत्या पाणीची चोरी झालेली नाही तर त्याच्याबरोबर विजेची सुद्धा चोरी, शासनाच्या पैशावर दरोडा घालायचं काम ह्या अधिकाऱ्यांनी पगार खाऊन केलेलं आहे, तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. आणि ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, का तर ही सवय लागेल की आम्ही चोऱ्या करायच्या, त्यांनी माफी मागायच्या, आणि अशीच परंपरा पुढे चालू राहील, आणि मूळ भूमिपत्रावर अन्याय होईल. ते भावंड मान खटावमध्ये जे पाणी नेलं ती आमची भावंड आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला हे नाही. पण जे पाणी वाटप ठरलं, जो अभ्यास करून पाणी वाटप ठरलं, त्याच्यानुसार हिश्यानं त्याचं त्यांना पाणी जाऊ द्या. एका बाजूला आम्हाला उघडं करून कोणाला तरी पोशाख कराल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. सगळे शेतकरी बरोबर घेऊन येत्या 20 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांची मीटिंग, त्यामध्ये मीटिंगमध्ये तोडगा नाही निघाला तर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्येच मुक्काम आंदोलन आमच्या जनावरासह, गुरा जनावरासह करू. त्यावेळेला प्रशासनाला हे अत्यंत साधं आंदोलन जड जाईल हे मी सांगतो. त्याच्यामुळं अगोदर कायदेशीर निर्णय घ्या म्हणून आमची लढाई आहे. बेकायदेशीर नाही, जे बेकायदेशीर वागले ते पुरावेनिशी सिद्ध झाले, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. राष्ट्रीय संपत्तीची चोरी झाली आहे, आमच्या आंदोलकांनी रस्ता अडवला तर त्या रस्ता अडवल्याच्या केसेस अनेक आहेत आमच्या अंगावर. मग ह्यांनी तर पाण्याची राजरोसपणे चोरी केलेली आहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर, अधिकाराचा गैरउपयोग करणाऱ्या, दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर, त्यांच्यावर व्यक्तिगत मालमत्तेतनं ही जी वसुली झाली पाहिजे त्याशिवाय हा लढा स्वस्थ बसणार नाही. लाईटची वसुली झाली पाहिजे, पाण्याची वसुली झाली पाहिजे, त्या रकमेची वसुली झाली पाहिजे, आमच्या नुकसानीची वसुली झाली पाहिजे, तोपर्यंत हा लढा थांबवणार नाही. आत्ताच्या घडीला टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन आम्ही शांततेनं पुढे घेऊन जाणार आहे. तुम्ही सांगितलं की पाण्याची चोरी झालेली आहे, कोण काय झालंय, ही योजनाच मुद्या मुळामध्ये आहे का नाही, कुणीबी असू द्या, कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या, कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू द्या, योजना 4 महिने आहे, ती अभी वाहत्या पाण्यावरची आहे. पाणी वाहिलं का तर नाही वाहिलं, दुष्काळ आहे, धरणं भरली नाही म्हणून आमच्या हंगामातली तुम्ही पाणी कमी करता, पाणी कमी केली का नाही, मग त्याला बी तेच निकष पाहिजे ना. 1 रुपयातली 50 पैसे माझे आहेत, 50 पैसे त्याच्या वाट्याला आलेत, पण जर 80 पैसे असले तर त्याला बी 40 पैसे, मला बी 40 पैसे मिळणं गरजेचं आहे ना. पण एका बाजूला त्याला 60 पैसे दिले आणि माझ्या वाट्याला 20 पैसे ठेवून चोऱ्या करून, तर हे कदापि सहन करणार नाही आम्ही. वेळप्रसंगी मग आम्ही आता जर नाही म्हणलं तर आम्हाला तुम्ही सुखानं जगून देणार नसला तर सुखानं मरून तरी द्या म्हणून आम्ही हे जलसमाधीचं आंदोलन काढलं होतं. निकम साहेबावर आणि ते जे अधिकारी आहे जे वारंवार शेतकऱ्यांना त्रास देतो, तिथं गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी, 3 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी त्याच्या तिथं ते प्रशासकीय ह्याच्यावर जाऊन खुर्ची धरून बसलेला आहे बिना अधिकाराची. पण असे अधिकारी ठेवू नका ना, आज शेतकरी माईबाप आहे, त्याच्या जीवावर ते जगणार आहेत, थांबणार आहेत तिथं, त्यांच्यामुळे नोकरी आहे त्यांना. ते जर चुकीचा बोलत असतील, सन्माननीय कार्यकारी अभियंता जे कठापूर योजनेतला कोण निकम असतील त्यांचा व्हिडिओ ह्याच्या अगोदर मी सोशल मीडियावर पत्रकारांनी प्रसारित केलेला आहे, ते बघितलं आहे सगळ्या जनतेनं. असे अधिकारी, बेजबाबदार अधिकारी तत्काळ निलंबन झालं पाहिजे अशी आमची मागणी बी आहे. आणि जर ते चुकीच्या पद्धतीनं ते जागा जर धरून बसले असतील, कुणी एक्सटेन्शन दिलं, त्या संबंधित आम्ही कारवाई करा आणि तत्काळ त्यांचं निलंबन करून त्यांचा ह्या इथं असल्या जबाबदार पदावर त्यांना ठेवलं जाऊ नये अशी आमची मागणी आहे. आता आम्ही हे जी योजना आहे ते बेकायदेशीर आहे हे बंद ठेवण्याचं पत्र लिखी घेणार, कलेक्टर साहेबांच्या मीटिंगचं पत्र घेणार, त्यावेळेला आम्ही इथनं जाणार. तोपर्यंत आम्ही ह्या इथंच जिल्ह्यामध्ये, ह्या जिथं आम्हाला प्रशासनानं अडवलं आहे त्याच तिथं आम्ही थांबणार आहे.